दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी श्री तानाजी रावजी लामखडे मामा रवंदेकर यांना भारत सरकारने आणि नेपाळ सरकार आणि गांधीपीठ फाउंडेशन यांच्या विद्यमाने मानाचा राष्ट्रीय डॉक्टरेट पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळे नगर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या गौतम सहकारी बँकेचे माजी व्हाईस चेअरमन व विद्यमान संचालक व दत्त दिगंबर बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र ढोमसे पाटील व शहजापूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरसे पाटील, बँकेचे मॅनेजर विलासराव हाटोळ व हेड क्लार्क मोहिनी आवारे घुले व बँकेचे क्लर्क गौरव चिने व बँकेचे कॅशियर प्रसाद भुसे यांच्या उपस्थितीत बँकेचे चेअरमन राजेंद्र ढोमसे पाटील यांच्या हस्ते लामखडे मामा यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला असून श्री लामखडे मामा यांनी सर्वांचे आभार मानले. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.